नेटवर्क। जसं की आपण पाहिलं, आपण या बातमीचा आढावा घेतो आहे। निर्भया पथक जे काही पोलीस प्रशासन मुंबईतर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये, मात्र आज रांगोळीच्या निमित्त जो काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेगळा उपक्रम राबवला होता, त्यामध्ये निर्भयाच्या वेगवेगळ्या रांगोळी पाहायला मिळाल्या आपल्याला। गोराई प्लॉट क्रमांक 17 असेल, प्लॉट क्रमांक 18 असेल, आणि माझ्याबरोबर पोलीस निरीक्षक बोरिवली पोलीस चौकीचे विजय माडे साहेब जोडले गेले आहेत। साहेब, सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। अनेक अशा महिला होत्या त्यांच्यापर्यंत तो जो काही नंबर आहे आपला त्याबद्दल त्यांना माहिती नव्हती, ती आपण चॅनलच्या माध्यमातून ऑलरेडी दिलेली आहे। पण अतिशय सुंदर विषय घेतला आहे महिलांनी, कुठेतरी त्या निर्भया जो काही प्रकरण होतं आणि निर्भया पथकाला घेऊन ते जागरूक होत्या त्याबद्दल काय? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक विजय माडे, बोरिवली पोलीस स्टेशन। आमच्या बोरिवली पोलीस ठाण्याचे सिनियर इन्स्पेक्टर श्री कालेकर साहेब यांच्या परवानगीने मी इथे निर्भया पथकाबाबत आपल्याला माहिती देत आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री हेमंत नगराळे साहेब यांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला व मुलींची सुरक्षितता याकरता निर्भया पथकाची स्थापना झालेली आहे। आणि हे निर्भया पथक बोरिवलीसह संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय जोमाने काम करत आहे। या निर्भया पथकाचा स्थापन करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, या घाबरतात, बाहेर फिरायला घाबरतात, कुठे जायला घाबरतात, त्यांच्यावर तर काय अत्याचार होत असतील, काय अन्याय होत असतील, तर त्याबाबत त्यांनी पोलिसांना निर्भयपणे येऊन सांगावं आणि पोलीस त्यावर तातडीने कारवाई करतात। नंबर याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बोरिवली पोलीस ठाणे हद्दीमध्ये आमच्या ज्या निर्भया पथकाच्या प्रमुख आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक माया गावडे म्हणून, तर एक मुलगी होती, त्या मुलीचा एक मुलगा कायम पाठलाग करत होता। तर आमच्या या मॅडमने सिनियर सरांच्या परवानगीने सू मोटो म्हणजे स्वतःहून फिर्याद त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्याला अटक झाली आणि त्या मुलीला न्याय मिळाला। तसंच हे निर्भया पथक पोलीस ठाण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जी जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कोणी रोड रोमिओ असतील, मुलीची छेडछाड करणारे लोक असतील, तर त्यांना पकडून पोलीस ठाण्याला आणतात, त्यांच्यावर कारवाई करतात। तसंच जी निर्जन स्थळं आहेत, सार्वजनिक शौचालय आहेत, यासुद्धा हे या ठिकाणीसुद्धा हे निर्भया पथक जाऊन काम करत आहे। आणि आज या निर्भया पथकाचं समाज माध्यमामध्ये फार आदराने नाव घेतलं जात आहे आणि खरंच ही संकल्पना फार सुंदर आहे। आणि त्याप्रमाणे मुली असतील, महिला असतील, यांनी न घाबरता पोलिसांच्या समोर यावं आणि आपल्या तक्रारी पोलीस ठाण्याला नोंदवाव्यात, जेणेकरून आम्हाला पण जर काय पाहिजे कोराई एक या विभागात आपण होतो प्लॉट क्रमांक 17 आणि आता आपण आलोय प्लॉट क्रमांक 18 त्याच्या बाजूला। परत माझ्याशी काही महिला जोडल्या गेल्या, आपण पुन्हा आपल्याला याआधी एक निर्भयाची रांगोळी आपण पाहिली, बोलकी रांगोळी पाहिली, आणि आज जर आपण पाहिलं आता ते पुन्हा एक वेगळा असा प्रकारे निर्भयाचा जो काही तिला त्यावेळी त्रास झाला असेल आणि तो मुद्दा किती संवेदनशील होता याचं जिवंत उदाहरण या रांगोळीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। माझ्याबरोबर एक ताई जोडल्या, ताई सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। काय होतं ही रांगोळी, मागचा तुमचा कन्सेप्ट काय होता, सर्व महिलांनी इथे मिळून केलेली रांगोळी आहे, काय डोक्यात चालू होतं? त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि निर्भय 2000 जसं की सर म्हणाले 2012 आहे, पण मदतीला कोणी येत नाही जेव्हा एखाद्या महिलेवरती अत्याचार होतो। अरे मी कशाला मध्ये पडू, मी जातो, असं म्हणजे इग्नोर करतात, असं होऊ नये। आणि मनसेने जो हा कार्यक्रम म्हणजे राबवत आहे निर्भयाचा, अतिशय चांगला कार्यक्रम आहे। आणखीन दुसरी गोष्ट अशी की एक महिला आहे आणि ती जर एकटी असेल तर बाकीच्या महिलांनी पण तिच्या मदतीला यायला पाहिजे। मी सर्व बिग न्यूज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, सर्व महिलांना सांगू इच्छितो, मुंबईतील असतील सर्व महिला असतील खास करून त्यांना, सर्वप्रथम मुंबई पोलीस प्रशासनातर्फे निर्भया पथकाचा, जसं की मी आधी सांगितलं, निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे, त्यासाठी एक विशिष्ट नंबर देण्यात आलेला आहे। याआधी आपले सिनियर पे सुधीर काळेकर यांनी देखील याविषयी आपल्या माध्यमांना माहिती दिली होती। मी नंबर पुन्हा एकदा सांगू इच्छितो, 799-8103-103। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 799-8103-103।
हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही संकट काळी तुम्ही या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता कुठल्याही प्रकारची समस्या असेल महिलांना घेऊन. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आज शाखा क्रमांक 9 आपण पाहू शकता महेश नरजी देखील जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व महिलांपर्यंत हा संदेश देण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कार्य करते. मी पुन्हा ताईंकडे इच्छितो, काय वाटतं तुम्हाला जो काही कन्सेप्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे करण्यात आलेला आहे, वेगवेगळे विशिष्ट मुद्दे देण्यात आले, यामध्ये मात्र निर्भया हाच मुद्दा तुम्हाला का योग्य वाटला? योग्य वाटलं कारण आता जर आपण 2012 जर विचार केला तर या 10-12 वर्षामध्ये याच्यामध्ये काही म्हणजे बदल नाही झालेला आहे. तो व्हायला पाहिजे. प्रत्येक जण येतात त्याच्यावरती भाषणं देतात, एखाद्या महिलेवरती अन्याय होतो, मग महिन्याभर त्याच्यावरती रिपीट न्यूज असतात, सगळं चालू असतं, पण त्याच्यावर पर्याय काही शोधत नाही, फक्त भाषणं देतात आम्ही हे करू आम्ही, पण तसं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. आम्ही अशा हिशोबाने आज हा कार्यक्रमामध्ये सहभागी झालो की आम्हाला त्याच्याकडून चांगलं शिकायला मिळेल. आमच्या सगळ्या महिला आहेत, जेणेकरून अशी जर वेळ कोणावर आली तर आम्ही स्वतःहून त्यांना मदत करू. माझ्या अजून एक ताई जोडल्या गेल्या. ताई, छोटासा प्रश्न होता तुम्हाला, जसं की काही रांगोळी तुम्ही काढलेली अतिशय सुंदर अशी रांगोळी, तर महिला सशक्तीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याला आहे. महिलांनी स्वतःही सक्षम होणं गरजेचं आहे, कारण एक दोन हात लढू शकली पाहिजे महिला देखील पुरुषाबरोबर जर वेळ आली तर. या सर्व महिलांना तुमच्या मार्फत काय सांगितलं? काही नाही, स्वतःच्या पायावरती स्वतः उभे राहा. स्वतःवर कधी अशी समजा वेळ आली तर स्वतः तुम्ही लढा आणि म्हणजे घाबरू नका, घाबरून जाऊ नका. आताच्या महिलांनी जराही बिलकुल घाबरू नये, मी तर म्हणते खंबीर राहावा, हो सक्षम व्हायला पाहिजे आणि स्ट्रॉंग राहायला पाहिजे. मी म्हणते भीती ही मनात घालून समोर जाऊन त्यांच्याशी लढायला पाहिजे. आता आपण पाहू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे निर्भया रांगोळी स्पर्धेचं आयोजन होतं आणि रांगोळीच्या माध्यमातून आधीच पाहिलं या महिला खूप काही बोलून गेलेल्या आहेत रांगोळीच्या माध्यमातून, मात्र आज बिग न्यूज मराठीशी संवाद साधलाय त्यांनी कुठे ना कुठे आणि त्यांचे काही जे काही विचार आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत त्याबद्दल त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. यावेळी कॅमेरा पर्सन संतोष बरोबर शशिकांत गोसावी, बिग न्यूज मराठी.